Hello students today we will start a new chapter from part one that chapter is linear equations in two variables. First we should know about algebraic expressions. What are the algebraic expressions? Look at here Phi u and x. Here phi is constant and x is called variable. When they are connected by four mathematical operations signs like plus, मायनस मल्टिप्लिकेशन डिव्हिजन देन दिस इज कॉल्ड अल्जेब्रिक एक्सप्रेशन मग आता याला अल्जेब्रिक एक्सप्रेशन्स म्हणायचं आहे आणि याच्यामध्ये जर इक्वेलिटी वेन देर इजन इक्वेलिटी सो धिस इज कॉल्ड अँड इक्वेशन याला इक्वेशन म्हणणार आणि मग इक्वेशनचे सुद्धा टाईप्स आहेत बघा एक्स प्लस फाय इक्वल्स टू झिरो धिस इज लिनियर इक्वेशन कशामुळे लिनियर इक्वेशन होईल बिकॉज इट इज मेड फॉर फ्रॉम लिनियर अल्जेब्रिक एक्सप्रेशन ऑर लिनियर पॉलिनॉमिल लिनियर पासून तयार झाले किंवा दुसरी डेफिनेशन अशी होईल की व्हेरिएबलची हायेस्ट पॉवर वन असल तर त्याला लिनियर इक्वेशन म्हणायचं आणि जर का बघा एक्स स्क्वेअर प्लस थ्री एक्स प्लस सेवन इक्वल्स टू झिरो दिस इज कॉडेटिक इक्वेशन इकॉडेटिक इक्वेशन होईल तर मग आता हे आपल्याला लिनियर इक्वेशन लिनियर इक्वेशन्स इन टू व्हेरिएबल्स ना लुक ॲट हिअर एक्स प्लस फाय इक्वल्स टू झिरो दिस इज लिनियर इक्वेशन वी नो दॅट अँड देर इज एक्झॅक्टली वन व्हेरिएबल सो इट इज लिनियर इक्वेशन इन वन व्हेरिएबल याला लिनियर इक्वेशन इन वन व्हेरिएबल माहि म्हणायचं आहे तर मग ह्या लिनियर इक्वेशन इन वन व्हेरिएबलचं सोल्युशन काय असेल सोल्युशन मीन्स द व्हॅल्यू ऑफ व्हेरिएबल विच सॅटिस्फाईज द गिवन इक्वेशन ह्या इक्वेशनला सॅटिस्फाय करणारी व्हेरिएबलची व्हॅल्यू इज कॉल्ड सोल्युशन मग कोणतं सोल्युशन असेल तर एक्सची कोणती व्हॅल्यू ठेवली म्हणजे इक्वेशन सॅटिस्फाय होईल सॅटिस्फॅक्शन मीन्स दोन्ही साईड इक्वल असणे आता बघा इकडं इक्वल्स टू साईन इथं आहे धिस इज कॉल्ड एल एच एस अँड दिस इज आर एच एस मग एल आर एच एस तर झिरो आहे ही कॉन्स्टंट आहे आणि इकडं झिरो येण्यासाठी एक्सची कोणती व्हॅल्यू असायला पाहिजे तर विचार केला तर एक्सची व्हॅल्यू जर मायनस फाईव्ह घेतली तरच इकडं झिरो येईल मग इकडं जर झिरो आलं तर दोन्ही साईड इक्वल होणार सो व्हॅल्यू ऑफ दॅट व्हेरिएबल ऑर सोल्युशन ऑफ दॅट इक्वेशन इज निगेटिव्ह फाईव्ह या इक्वेशनचं सोल्युशन निगेटिव्ह फाईव्ह येईल किंवा आपण सो सोडू पण शकतो सॉल्व पण करू शकतो कसं करणार तर ते मेथड बघा एक्सची व्हॅल्यू म्हणजे व्हेरिएबलची व्हॅल्यू फाईंड करायची तर आपण फाईव्हला राईट हँड साईडला घेऊन जाणार झिरो प्लस जी प्लस फायव सो इट इज झिरो मायनस फाईव्ह कारण साईन चेंज करतो साईड चेंज केल्यामुळं एक्स इक्वल्स टू निगेटिव्ह फाईव्ह म्हणजे अशा पद्धतीने सुद्धा येते म्हणजे लि लिनियर इक्वेशन इन वन व्हेरिएबलची सोल्युशन आपण ह्या मेथडने आपण फाईंड करू शकतो मग आता लिनियर इक्वेशन इन टू व्हेरिएबल कसं असेल ते अगोदर पाहू आपण इफ यक्स प्लस वाय इक्वल्स टू फाईव्ह असं जर इक्वेशन असेल तर इथं दोन व्हेरिएबल आहेत यक्स अँड वाय समजा यक्स प्लस थ्री एक्स और एक्स प्लस फाईव्ह इक्वस टू थ्री एक्स असं जर घेतलं तर हे लिनियर इक्वेशन इन टू व्हेरिएबल होईल का नो इट इज नॉट लिनियर इक्वेशन इन टू व्हेरिएबल कारण इथं एकच व्हेरिएबल एक्स नावाचा तो वेगवेगळ्या वे ठिकाणी लिहिला तरी हे लिनियर इक्वेशन इन वन व्हेरिएबलच आहे कारण थ्री एक्सला इकडं घेऊन आलो आपण आणि फाईव्हला साईड चेंज केली तर मायनस थ्री एक्स इक्वल्स टू निगेटिव्ह फाईव्ह सो मायनस टू एक्स इक्वल्स टू मायनस फाईव्ह सो इट इज लिनियर इक्वेशन इन वन व्हेरिएबल लिनियर इक्वेशन इन टू व्हेरिएबल काय तर इकडे एक्स नावाचा एक व्हेरिएबल आहे दुसरा वाय नावाचा व्हेरिएबल आहे असे दोन डिफरंट व्हेरिएबल्स असतील तर त्याला म्हणायचं लिनियर इक्वेशन इन टू व्हेरिएबल आणि ह्या व्हेरिएबलची दोन्हीची पण पॉवर वनच असली पाहिजे मोर दॅन वन असेल तर लिनि लिनियर होणार नाही सो इट इज लिनियर इक्वेशन इन वन व्हेरिएबल टू व्हेरिएबल तर मग या या इक्वेशनचं सोल्युशन काय असेल तर आपण विचार करू बघा आता इथं वेगळे वेगळे व्हेरिएबल आहेत दोन्ही व्हेरिएबलची व्हॅल्यू आपल्याला विचारात घ्यावं लागेल इफ एक्स इक्वल्स टू वन घेतली देन मग त्यावेळेस वायची व्हॅल्यू फोरच असायला पाहिजे कशामुळं वन प्लस फोर इक्वल्स टू फाईव्ह कारण आर एच एस फाईव्ह आहे एल एच एल एच एस पण तेवढाच येण्यासाठी एक्सची व्हॅल्यू वन घेतली तर वायची फोर येईल म्हणजे हे एक सोल्युशन होत आहे दुसरं सोल्युशन सुद्धा काढू शकतो एक्स इक्वल्स टू टू घेतलं तर वाय इक्वस टू थ्री होईल हे सुद्धा सोल्युशन बघा थ्री टू प्लस थ्री फाईव्ह लेफ्ट हँड साईड फाईव्ह राईट हँड साईड सुद्धा फाईव्ह जर का एक्स इक्वल्स टू समजा आता दुसरं घेऊ एट घेऊ जर एक्स इक्वल्स टू एट घेतलं आणि वाय इक्वल्स टू मायनस थ्री जर घेतलं तरी पण फाईव्ह येतील हे सुद्धा सोल्युशन आहे आणखीन आपण विचार करू एक्स इक्वल्स टू हंड्रेड घेतोय आणि वाय इक्वल्स टू मायनस नाईन्टी फाईव्ह जर घेतलं सुद्धा फाईव्ह येतेच एल एच एस मग अशा पद्धतीने आपण याचे इन्फनाईट सोल्युशन फाईंड करू शकतो म्हणजेच लिनियर इक्वेशन इन टू व्हेरिएबलला इन्फनाईट सोल्युशन्स असतातच मग सोल्युशन फाईंड करा किंवा सॉल्व द लिनियर इक्वेशन इन्टू व्हेरिएबल जर आलं तर आपल्याला एका इक्वेशनचे सोल्युशन इन्फनाईट मिळतील किंवा ह्या टाईपचं सोल्युशन ओपन एंडेड असणार ओपन एंडेड म्हणजे सगळे वेगळे वेगळे इन्फनाईट सोल्युशन मिळू शकतात मग आता आपल्याला जर का ॲट ए टाइम दोन लिनियर इक्वेशन टू व्हेरिएबल जर ॲट ए टाईम जर घेतले म्हणजे बघा आता एक्स प्लस वाय इक्वल्स टू फाईव्ह आणि एक्स मायनस वाय इक्वल्स टू सेवन असं जर दोन ऍट ए टाईम जर घेतले आणि ह्या दोन्हीचा एकाच वेळेला विचार जर केला तर त्यांना म्हणायचंय सायमल्टेनियस इक्वेशन सायमल्टेनियस इक्वेशन्स सायमल्टेनियस इक्वेशन्स आपण त्याला म्हणणार आहेत हे लक्षात घ्या तर बघा मग आता सायमल्टेनियस इक्वेशन्स कसे सॉल्व्ह करायचे त्याच्या काही मेथड आहेत तर त्याची फर्स्ट मेथड आपण पाहू नंबर वन इलिमिनेशन इलिमिनेशन बाय इक्वेटिंग कोइशन्स इलिमिनेशन बाय इक्वेटिंग कोइप्शन्स या मेथडने आपण सायमल्टेनियस इक्वेशन्स सॉल्व करू शकतो त्याच्यासाठी एक एक्झाम्पल घेऊ आपण नाव दिस इज एक्झाम्पल ऑफ लिनियर इक्वेशन्स इन टू व्हेरिएबल्स देअर आर टू इक्वेशन सो दे दीज इक्वेशन्स आर कॉल्ड सायमल्टेनियस इक्वेशन्स नाव वी आर गोइंग टू सॉल्व दीज इक्वेशन बाय फर्स्ट मेथड बाय इलिमिनेशन बाय इक्वेटिंग कोइ क्वेप्शन्स म्हणजे कोपशंड इक्वल करून एलिमिनेशन करायचं आहे एका व्हेरिएबलचं तर सुरुवातीला हे इक्वेशन स्टँडर्ड फॉर्ममध्ये लिहिले पाहिजेत मीन्स फर्स्ट इक्वेशन इज थ्री एक्स मायनस फोर वाय इक्वल्स टू कॉन्स्टंट टर्म जी आहे याच्यामधली थर्ड ती राईट हँड साईडला घेऊन जायचे आहे निगेटिव्ह सेवन जर पलीकडच्या साईडला घेऊन गेलो राईट हँड साईडला तर पॉझिटिव्ह सेवन दिस इज फर्स्ट इक्वेशन सेकंड इज फायक्स प्लस टू वाय इक्वल्स टू थ्री असे दोन इक्वेशन्स स्टँडर्ड मध्ये सुरुवातीला लिहिले त्यानंतर कोणत्याही एका व्हेरिएबलचे कोइप्शन्स आपल्याला इक्वल करायचे बाय इक्वेटिंग कोइप्शन्स मीन्स कोइप्शन इक्वल करायचेत तर एक्सचा कोइप्शन थ्री आहे आणि दुसऱ्या इक्वेशनमध्ये एक्सचा कोइप्शन फाईव्ह आहे हे जर दोन को इक्वल जर करायचे असतील तर फर्स्ट इक्वेशनला कोणत्या तरी एका नंबरनी मल्टिप्लाय केलं पाहिजे आणि सेकंड इक्वेशनला सुद्धा कोणत्या तरी एका नंबरनी मल्टिप्लाय केलं पाहिजे मग त्यासाठी थ्री आणि फायचा एल सी एम फिफ्टीन येतोय फाय थ्रीचा फिफ्टीन इथं फिफ्टीन येण्यासाठी इथं तर फायनी मल्टिप्लाय करावं लागेल आणि ह्याला थ्रीने मल्टिप्लाय करावं लागेल त्यावेळेस हे कोप्शन इक्वल होतील मग एक्सचेच कोशन इक्वल करावेत असं काही नाही आपण वायचे पण कोशन इक्वल करू शकतो फोर आणि टू चा एल सी एम ह्यांचे को फोर आणि टू आहेत फोर आणि टूचा एल सी एम एट होतोय मग एट येण्यासाठी याला टूनी मल्टिप्लाय करू नाही नाही फोर आणि टूचा एल सी एम तर फोरच येतोय याला याला मल्टिप्लाय करायची गरज नाही याला टूनी मल्टिप्लाय करू शकतो आपण सेकंड इक्वेशनला तर कोणत्या एका प्रकारे आपण करू सुरुवातीला बघा जर एक्सचे कोऑप्शन इक्वल करायचे असतील तर इक्वेशन वन बाय फायव अँड इक्वेशन सेकेंड बाय थ्री देर फोर मग आता काय इक्वेशन मिळतील बघा वनला तर सगळ्या टर्मला फायने मल्टिप्लाय करायचं फायव्ह थ्री जा फिफ्टीन एक्स minus 5 4s are 20 y equals to 5 are 35. Equation number 3. At the second equation la 3 ni multiply karay say 5 3s are 15 x plus 5 2s are 6 y 5 2s are 10 minus no, no, 3 2s are 6. y equals to 3 are 9. Equation number 4. Look at here. Now coefficients of variable x are equal. कोइपशन्ट इक्वल आहेत आता पुढची स्टेप ह्या दोन्ही नवीन जे इक्वेशन आलेले आहेत ना हे ओरिजिनल इक्वेशनला इक्विव्हॅलेंटच आहेत म्हणजे पहिलं जे इक्वेशन आहेत त्याला इक्विव्हॅलेंट हे आहे आणि दुसऱ्याला इक्विव्हॅलेंट हे आहे म्हणजे हे आणि हे इक्वेशन सारखंच आहे म्हणायचं पहिलं इकडलं पहिलं आणि हे तिसरं कारण कोइपशंट आपण त्याच्या मल्टिपलमध्ये घेतलेले आता दोन्हीचे कोपशन्ट इक्वल झालेत त्यांचे दोन्हीच्या या दोन्ही इक्वेशनची एकतर ॲडिशन करावं लागेल कारण किंवा सबट्रॅक्शन या दोन्हीपैकी कोणती तरी एक ऑपरेशन करावं लागेल कारण आपल्याला कोणता तरी एक व्हेरिएबल इलिमिनेट करायचं आहे मग जर का यांची ॲडिशन केली तर हे जे कोशन इक्वल झाले त्यांची तर उलट ॲडिशनच होईल मग जर का सेम साईन असतील तर सबट्रॅक्शन केलं पाहिजे म्हणजे हे इलिमिनेट होतील कारण आपली प्रायोरिटी इलिमिनेशनला आहे मग बघा सबट्रॅक्टिंग म्हणजे लक्षात काय ठेवणार जे, का जे कोविशन इक्वल झाले त्यांचे साईन जर सेम असतील तर सप्ट्रॅक्शन साईन जर अपोजिट असतील तर ॲडिशन इथं साईन सेम आहेत सो देअर विल बी सप्ट्रॅक्शन मग सप्ट्रॅक्टिंग इक्वेशन फोर फ्रॉम थर्ड मग थर्ड अगोदर लिहितोय फिफ्टीन यक्स मायनस ट्वेंटी वाय इक्वल्स टू थर्टी फायव्ह मायनस फिफ्टीन एक्स प्लस सिक्स वाय टू नाईन मग जर का सबट्रॅक्शन करायचं असेल तर साइन चेंज करावे लागतील दू सेकंड इक्वेशनचे बघा मग ह्याचं साईन प्लस आहे तर न्यू साइन मायनस होईल ह्याचं पण न्यू साइन मायनस ह्याचं पण न्यू साइन मायनस आता सबट्रॅक्शन प्रोसिजर तर इथच कंप्लीट झाली आता नुसार काय होईल ते बघू प्लस आणि हे मायनस प्लस मायनस मायनस फिफ्टीन एक्स मधून फिफ्टीन एक्स गेले झिरो कॅन्सल झाले आणि आपल्याला हे एलिमिनेट करायचंच होतं मायनस मायनस प्लस म्हणजे ऍडिशन होईल ट्वेंटी वाय प्लस सिक्स वाय इज ट्वेंटी सिक्स वाय आणि ग्रेटर नंबर आहे निगेटिव्ह इक्वल्स टू थर्टी फायव्ह प्लस मायनस मायनस थर्टी फायव्ह मायनस नाईन इज ट्वेंटी सिक्स सो वाय इक्वल्स टू ट्वेंटी सिक्स अपॉन निगेटिव्ह ट्वेंटी सिक्स हे जर रिड्यूस केलं तर निगेटिव्ह वन बघा ट्वेंटी सिक्स वन जा ट्वेंटी सिक्स ट्वेंटी सिक्स वन जा ट्वेंटी सिक्स हे मायनस साईन आहे ते आपण न्युमरेटरला देतो त्यानुसार वाय ची व्हॅल्यू वन आली आता ही व्हॅल्यू सब्स्टिट्यूट करायची सब्स्टिट्यूट दिस व्हॅल्यू इन इक्वेशन कोणत्या इक्वेशनमध्ये वन टू थ्री फोर याच्यापैकी कोणत्या इक्वेशनमध्ये ठेवू शकता तर मी ही व्हॅल्यू फर्स्ट इक्वेशनमध्ये ठेवतोय मला जे सोपं वाटेल त्यामध्ये तर फोर थ्री एक्स मायनस फोर इन टू आता वायच्या जागी ही व्हॅल्यू सबस्ट्यूट करायची वायची निगेटिव वन इक्वल्स टू सेवन थ्री एक्स मायनस इंटू मायनस प्लस फोर वन वनचा फोर इक्वल्स टू सेवन थ्री एक्स इक्वस टू सेवन मायनस फोर थ्री एक्स इक्वल्स टू थ्री सो एक्स इक्वल्स टू थ्री अपॉन थ्री दॅट मीन्स एक्स इक्वल्स टू वन देअर फोर एक्स इक्वल्स टू वन अँड वाय इक्वल्स टू निगेटिव्ह वन इज द सोल्युशन हे सोल्युशन झालं समजलं का त्यानंतर हेच इक्वेशन आपण चे कोप्शन्ट इक्वल करून सॉल्व केले ना तर वायचे कोईप्शन्ट इक्वल करून सॉल्व करू शकतो बघा जर का चे कोईप्शन इक्वल करायचे असतील तर बघा इथं वायचा कोईप्शन फोर आहे आणि इथं टू आहे फोर आणि टूचा एल सी एम फोर येतोय आणि मग इथं तर ऑलरेडी फोर आहे इथं फोर येण्यासाठी टूला सेकंड इक्वेशनला टूने मल्टिप्लाय करू मल्टिप्लाइंग इक्वेशन टू बाय टू दर फोर मग आता सेकेंड इक्वेशन काय होईल टूनी मल्टिप्लाय केल्यामुळं फाय टू जा टेन एक्स प्लस टू टू जा फोर वाय इक्वल्स टू टू थ्री जा सिक्स धिस इज नाव धिस इज थर्ड इक्वेशन अँड दॅट इक्वेशन इज इक्वॅल इन टू इक्वेशन सेकेंड आणि मग फर्स्ट ॲज इट इज ठेवणार आहेत बिकॉज ऑफ वाय इज ऑलरेडी फोर नाव मग आता फर्स्ट इक्वेशनचा कोइप्शन निगेटिव्ह फोर आहे थर्ड इक्वेशनचा कोइप्शन पॉझिटिव्ह फोर आहे मग जे कोइप्शन इक्वल झालेत त्यांचे साइन अपोजिट आहेत म्हणजे आपल्याला ॲडिशन करावी लागणार जर का जे कोइप्शन इक्वल झाले त्यांचे साइन जर अपोजिट असतील तर ॲडिशन करावी लागणार सो ॲडि बाय ॲडिंग ॲडिंग इक्वेशन वन अँड थ्री मग बघा फर्स्ट इक्वेशन लिहितोय थ्री एक्स मायनस फोर वाय इक्वल्स टू सेव्हन प्लस थर्ड इज टेन एक्स प्लस फोर वाय इक्वल्स टू सिक्स मग ॲडिशनमध्ये नो साइन चेंज साईन चेंज होतच नाहीत मग जे साइन आहेत त्यानुसार आपण ऑपरेशन करणार आहेत बघा प्लस 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 टेन एक्स प्लस थ्री एक्स इज थर्टीन एक्स प्लस मायनस मायनस म्हणजे हे इलिमिनेट होणार कारण फोर वायमधून फोर वाय गेले जीरो राक्व टू सेवेन प्लस सिक्स इज थर्टीन ना एक्स इक्वल टू थर्टीन अपॉन थर्टीन बिकॉज मल्टीप्लाइड थर्टीन इक आ डिड होती रिड्यूस के लिए एक्स ची वैल्यू वन सबस्टिट्यूट दिस वैल्यू इन इक्वेशन सेकेंड वैल्यून इवेशन से फोर फाइव इन टू वैल्यू ऑफ एक्स इज वन प्लस टू वायक्व टू थ्री फाइव फाइव प्लस टू वायक टू थ्री टू वायक टू थ्री माइनस फाइव पॉजिटिव फाइव तक गले सो टू वायक्व टू निगेटिव टू वायक्व टू निगेटिव टू अपन पॉजिटिव टू वायक टू निगेटिव वन देर फोर x equals to 1 and y equals to negative 1 is the solution. This this method is called called elimination by substitution. Elimination sorry, elimination by equating coefficients.